अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आज ते जामनेर तालुक्यातील नेरी चिंचखेडा केकतनीबोरा पळसखेडा मार्गे जामनेर मध्ये आले असता सकल मराठा समाजाच्या वतीने जेसीबी वरून पुष्पवृष्टी करून आणि फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी फक्त जामनेर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत मोठी गर्दी केली होती। सर्वप्रथम जामनेर शहरातील भुसावळ चौक या ठिकाणी मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण जनतेला संबोधित केले। आरक्षण मिळवण्यासाठी माझा जीवही गेला तरी मी मागे हटणार नाही असे ते यावेळी म्हणाले। तर मंत्री गिरीश महाजन यांनी अंतर्वली सराटीत जे शब्द दिले ते त्यांनी पाळावे, विनाकारण फडणवीस यांना अडचणीत आणू नका, गाठ मराठ्यांसोबत असल्याचेही ते या प्रसंगी म्हणाले। दोन शालेय विद्यार्थिनींच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं सकल मराठा समाज जामनेर तालुक्याच्या वतीनं त्यांचा सत्कार होणार आहे। त्यामध्ये बरोबर दादा जरांगे पाटील यांच्या सत्कारासाठी कोणीही स्टेजवर येऊ नये ही आयोजकांतर्फे विनंती आहे। प्रोटोकॉल कार्यक्रमाचा ठरलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये जी शिस्त आपल्याला मनोज जरांगेच्या कार्यक्रमाला बघायला मिळाली तीच शिस्त किंबहुना त्यापेक्षाही जास्त शिस्त आपल्या जामनेर तालुक्यातून व जामनेर शहरातून आपल्याला दाखवायची आहे। सर्वांनी एकदा जोरात घोषणा द्या, आदरणीय मनोज दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षणच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। स्टेजवर इतर कोणीही गर्दी करणार नाही। इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला जागा मोकळी करून द्या। बाकी समाज बांधव मागे सरकार असायला विनंती आहे। ऐतिहासिक क्षणाला सुरुवात झालेली आहे। एक भव्य दिव्य स्वागत मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचं या ठिकाणी होणार आहे। या सोहळ्याचे काही सेकंदात आपण सर्व समाज बांधव व जामनेर तालुक्यातील तमाम जनता साक्षीदार व भागीदार होणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे। तुला अजून फेकायचे नाही, दादा येत आहेत तोपर्यंत गाडी करू नका, गर्दी करू नका। पाच नंबरच्या गाडीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील येणार आहेत। पाच नंबरच्या चेंड गर्दी झालेली, हात जोडून विनंती आहे, सहकार्य करा प्लीज। इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला पण सहकार्य करा, या गाडीला रस्ता द्या, त्यांच्या माध्यमातून गाड्यांना रस्ता द्या। चला या गाड्या पुढे जाऊ द्या, चार गाड्यांची या चार गाड्या पुढे जाऊ द्या। दादा पाचव्या गाडीमध्ये आहेत, पाच गाड्यांना जागा मोकळी करून द्यायची आहे। या गाड्यांना पुढे जाऊ द्या, भुसावळ रोडने भुसावळ रोडला त्या गाड्या मोकळ्या करा, त्या
साठी एक मराठा पाच गाड्यांना रस्ता मोकळा करून देतय मनोज दादा दरांगे पाटील यांच्या सोबत ज्या वाहन आहेत पाच गाड्यांना पहिले रस्ता मोकळा करून द्या मनोज दादा आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मनोज दादा आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है आरक्षण आपका हक्काच आरक्षण आपका हक्काच सुरुवातीच्या चार ते पाच गाड्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा आहे मराठा योद्धा मान्य श्री मनोज दादा दरांगे पाटील यांचा ऐतिहासिक जामनेर शहरामध्ये आगमन झाले आहे सकल मराठा जामनेर यांच्या वतीने व सर्व समाज बांधवांच्या हार्दिक स्वागत या ठिकाणी मी करतो प्लीज वाहनांना जागा मोकळी करून द्यायची आहेत ऐतिहासिक असा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत उतरायची पुष्पवृष्टी जेसीबी वाले तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं मनोज दादा आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ मनोज दादा आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ मनोज सुतार समाज जांभेर यांच्या वतीने देखील पाठिंबा मिळालाय त्यांना आणि परिसरातल्या जनतेला माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मनाचा उपदेश मराठ्यांना त्यांचा हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवण्यासाठी हा लढा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येनं मराठा येत झालाय मराठ्यांना त्याच्या मुलाच्या वेदना बसू देत नाहीत शांत बस शांत बस नऊ वाजले ना त्यांचे नऊच्या पुढे टाइम असतो ते इतकं लवकर झालं का तुमच्या रक्ता मराठा समाजाच्या लेकरासाठी शांत बसा बघा शांत बसा पुढे आरक्षण मिळालं का तुम्हाला तुम्ही फुलं थांबू पाहिजे मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना
आपण मानवायचं काम करतो मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई सुरू आहे मायबाप मराठा आणि तुमचं कौतुक करावं लागेल जामनेर शहरातून आपण प्रचंड संख्येने एकत्र येऊन पाठिंबा दिला मला आज असं कळालं की तुमचा इथला Halo. Yang cah mic ini shot marla tadi mic lewat shot. Mala sakare kale. Awas gana kai. Aku negara santai bahasa matsu. Kita sekali malah sekali kita mesti ambulans lah jaga jalan itu speednya speednya jaga kara ambulans lah tata jalan jaga kara kita minta ambulans jaga kara bagi rasa kebagian sekali Yusuf Bogona la rasta maga gara speed. Ah, mila jao. Speed na rasta maga gara. Maga sarga. Pathi maga sarga. Sarga pathi maga sarga. Rasta maga gara pathi maga sarga. रास्ता मोकळा करा लवकर रास्ता मोकळा करा मला सकाळी कळालं Yang
जरांजे पाटील तुम्हाला चार दिवसात कायदा पारित होणार नाही. कायदा पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो आणि मराठा समाजाच्या नोंदी घेऊन एक महिन्याचा वेळ द्या. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देतो यांनी जेवण सांगितलं होतं. आपण त्यांच्या म्हणण्यावर आणि मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यावर 40 दिवसाचा वेळ सरकारला दिला होता. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला वेळ मागितला. आपण त्यांना आता 24 डिसेंबर पर्यंत म्हणजे पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला आणि तुमचे मंत्री म्हणतात सगळ्याला देता येणार नाही. मंत्री साहेब एक लक्षात ठेवा, तुम्ही पालकत्व स्वीकारलं राज्याचं, घटनेच्या पदावर तुम्ही बसलात, तुम्हाला मराठ्याविषयी आक्रोश व्यक्त करता येणार नाही, तुम्ही मराठ्यांचा द्वेष करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षणच आम्ही घेणार त्याशिवाय. पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुमचं भागलं असेल आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, तुम्हाला खूप मिळालं असेल. आमचे लेकर मराठ्यांचे वेदना ओकायला लागलेत, आरक्षणासाठी टाळू फोडायला लागलेत, आमच्या मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले त्या आरक्षणामुळे. काही बोलू नका, भुजबळचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पुढे पुढे करू नका. त्याचा ऐकून तुम्ही जर आमच्या अन्याय कराल तर तुम्हाला जर जाईल हे लक्षात ठेवा. इथे करोडोच्या संख्येने मराठा एकत्र आलाय स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी, याच्यात राजकारण करू नका महाजन साहेब. तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा अडचणीत येऊ शकतो. कुणीकडे बघू नका, हे तुम्ही घेतलाय. मला त्यांना आरक्षण देऊ तुम्ही म्हणला, तुम्हाला माहित नाही सरकारशी आमचं काय ठरलंय आणि हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही माहित नाही असं नाटक करू नका, नाटक कंपनीत तुम्ही सामील होऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो, करत राहणार, पण आमच्या विषय जर दूषित बोलाल विषयाने बोलाल तर तुम्हालाही आम्ही मक्तूब देणार नाही. मी पुन्हा ते सांगतोय, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, म्हणून ज्या वेळेस तुमच्या म्हणण्यावर अंतरालिकले आंदोलन चाललंय आणि मागे झालंय, आता तुमच्यावरची वेळ गेली. काय झालं, आवाज आहे ना? थांबा, मी सर्व करतो. माईक सर्व केला का नाही? आता साऊंड सर्व करतो. सरकारचा पुढचा आहे मी, नमुना सोपा नाही. आणि याच्यावर ठेवा व्यासपीठ. याच्या जागेवर उचलून धरा, जरा जागेवर उचलून धरा, घरा जागेवर उचलून. आपल्या नाती लागायचं ना मराठ्याचा कोणी राहू द्या. आता कसं काय आवाज येत नाही बघू बरं. आता येतो का मराठ्याचं नादी लागलं सोपं नाही भाऊ. तुमच्या मंत्र्यांना बोलून वातावरण दूषित केलं, माईक करंट मारावं लागला तर आम्ही त्याला भगव्या रुमालाने बांधून धरलो. तुम्ही भगव्याच्या नादी लागू नका, मराठे जर पेटले तर बाथरूम मधून सुद्धा बाहेर नेऊन देणार. आम्ही तुम्हाला मानतो, मानत राहणार. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला आणि तुम्हाला 24 डिसेंबर तारीख दिली.
आम्ही काय मागत नाही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि हे सरकारचं आमचं ठरलंय मीडियाच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे ऐकलंय तुम्ही गप्पा मारू नका तुम्हाला जळ जाईल मी विनंती करून तुम्हाला सांगतो कारण प्रत्येक राज्यातला सगळ्या पक्षातला नेता माझ्या मराठ्यांनी मोठा केलाय तुम्हाला एकटाचा एकटा आणि बडबड करायला लागतंय ते एकटाच बोलते आपल्या सोबत धनगर बांधव सुद्धा आहे ओबीसी बांधव आहे दलित बांधव आहे मातंग बांधव आहे मुस्लिम बांधव आहे बंजारा बांधव आहे 18 पगड जातीतले गाव खेड्यातले सगळे आणि मराठी त्यांच्या सोबत फक्त विनंती एकच आहे आपण धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांचं आरक्षण मागत नाही एसटी आणि एसटीचं आरक्षण आपण मागत नाही ते वेगळं आहे त्यांचा वेगळा प्रवर्ग बनवलेला आहे ओबीसी आरक्षणात हे व्यक्तच सरत होई त्याचं मागवतो आपण त्याचं मागवतो म्हणजे ते आपलं खात आहे काही मंत्री म्हणतात कोणाच्या ताटातलं घेणार नाही मग कोणा ताटातलं घेतो रे याच्या ताटातलं घेत नाही त्याच्या आमच्या ताट त्याने ओढून नेलं त्याचं काय करायचं याचं एकच घर नाही आमच्या गावात तरी 31% आरक्षण खाते काय काय खातो रे हनुमान तो खालून घेण वरून घ्या कुठून घेतो खालून द्या वरून देतो कोण गप्पा आणता योग आणि भले माणसाचं मी तिकडे आमच्या आंबडले येऊन मी 25 दिवस झालं काही बोलत नव्हतो बरं का तुम्हाला आवाज येतो का 25-30 दिवस झालं काही बोलत नव्हतो ते म्हणलं मा एकट्याच माग लागली म्हणलं जाऊ दे वाद्या सोडून याला तर मथर झालंय याला काही गरज होती माय वाटत जायची हे आंबडला आलं आणि तिथे येऊन टोकरीत बसत कंड त्याच्या विचाराला विरोध आहे व्यक्ती म्हणून त्याला विरोध नाही आपला पण ते इतकं भावचाल करायला आवड आलं त्याला फिरत मी त्याला म्हणलं माझ्या वाटा जायची गरज नव्हती तिथं आला मला म्हणतो 5वी शिकलेला याला अभ्यासच नाही कुंकड बोलत आहे त्याला माहिती मी किती शिकलेले सरकारने 3 दिवस घातलेत माझं शिक्षण काढण्यात 3 सरकार म्हणत हे 12वी शिकलेलं नाही हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे हे लई शिकलेलं दिसतंय बेजार झालं सरकार आणि हे म्हणतो मला अभ्यास नाही 5वी शिकलंय बरं 5 जाऊन तो आहेच म्हणणे मला अभ्यास नाही मी 5वी शिकलेलो आहे पण मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं का नाही आणलं आणि तू जर एवढा हुशार आहे असेल जेलला गेला बेसन खायला मग हा तो सगळ्या दुनियाचं वर पडतो जातो मधी पण तो खरं बोलतो तेव्हा म्हणतो त्याला काय माहिती जेल मध्ये बेसन भाकर मिळते कांदा मिळतो मग काय कोणी भर ज्यूस करून बस पेत त्याचा कांद्याचा काही गप्पा मारता कोणी कडवी माया काय वाटत होतो मी लय शान आहे का मी खंडणी मराठ्यांच्या अवलाद आहे तुमच्या रक्त मासाचा भेट मी भेट नाही म्हणतो मी म्हातारा झालो केस पिकलेत मग आंदोलन केले 13 वर्ष आणि मला अनुभव आहे आणि डोक्यानं हात फिरत केसच नाही टकोर आली एकदम बोलत असं भाव चालू कुंकड बी परत म्हणतो अरे हे बघा तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो भारत देशात आणि महाराष्ट्रात आतापर्यंत महापुरुषाच्या जाती कोणीच नाही काढले यानं एकट्यानं मंत्री असून सुद्धा महापुरुषाच्या जाती एका शिल्लक शब्दासाठी याने काढल्या म्हणजे ह्यो महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागला असला कलंकित मंत्री या राज्याला डाग आहे डाग आणि तो मराठ्यांच्या नादी लागला म्हणतोय तो काय करतो 20-25 कार्यकर्त्यांना मोठमोठ्या नेत्यांना ओबीसीचा जमवतो आणि त्यांना आपल्या विरोधात भडकवतो याला धनगर बांधव पाहिजेत गर्दी जमवण्यासाठी आदिवासी बांधव पाहिजेत गर्दी जमवण्यासाठी त्याला ओपन चॅलेंज केला आपण धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका काय स्पष्ट कर करत नाही कर ना
ओबीसीचा नेता मानतो स्वतःला आम्ही तरी भूमिका स्पष्ट केली धनगर बांधवांना आरक्षण मिळाला पाहिजे त्यांच्या पाठीशी मराठा तुका भूमिका स्पष्ट करत नाही आणि त्यांना धनगर बांधवांना आमच्या विरोधात उतरवतोय आंदोलन करायला धनगर बांधवांना माझी विनंती आहे आणि त्यांच्या नेत्याला या जामनेर शहरातून माझी विनंती आहे एनपी विजयंती धनगर आणि वंजारा बांधवांचं आरक्षण ओबीसीतून वेगळं आहे तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एससी एसटीचं आरक्षण आम्ही मागत नाही आमचा हक्काचं ओबीसी मध्ये आरक्षण आहे ते आम्ही मागतोय तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन करू नका आमच्या विरोधात तुम्ही जाऊ नका कारण आपण सख्खे लहान मोठे भाऊ आहेत आपले गाव आपले आपल्यात नाराजी पसरायला नको धनगर बांधवांच्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे तुमचं आरक्षण आम्ही मागत नाही त्याचं ऐकू नका ती साडेसाती आहे तुमच्या मागे लागेल तो मोठा शनी आहे अर्धे नेते अंबड पासून मुंबईपर्यंत जाऊस्तोर फुटलेत त्याचे ते म्हणले याच्या मांडीला मांडीला वगैरे बसलोय तर नसलेला पोळ होतो आणि नसलेला राजकीय करिअर आपलं खराब होईल धनगर नेत्यांनी बांधवांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विनंती माझी की आपण गुन्हेगोविंदाने गावागावात शहरा शहरात जिल्ह्यात जिल्ह्यात नांदतोय आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही आमच्या पाठीशी राहा त्याचं ऐकू नका तुमचं आरक्षण आम्ही मागत नाही तुम्ही एनटी विजेंटी मध्ये वेगळा प्रवर्ग कारण आम्ही ओबीसीला मागतोय आणि तिथं आमच्या नोंदी सापडल्या तिथं आमचा हक्काचं आहे हे एकटंच एसटीत पायाला बोल बसले सगळं मुळच हे म्हणतोय आम्ही त्याच्या टंगड्या धरून त्याला बाजून ठेवतो बरोबर तुम्ही काळजी नका करू याला त्याला मी वाचतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हो ते म्हणत लागत तुम्ही टीव्ही बघत ना मग आपला कचकच तसा असतो टप्पा झाला वाजेलाच सोडीतच नाही मग तो कोणी येऊ मला काय देणं घेणं नाही माझ्या मायबाप मराठ्यांशी मी प्रामाणिक आहे तुमच्याशी नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्यायचंय माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझी लढाई मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे नाही आणि मी काय वाईट केलं मी आव्हान करायला आलेलो तुम्हाला आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण असलेल्या मराठ्यांची गरज आहे खान्देश आणि विदर्भातल्या मराठ्यांना आम्ही आव्हान करतोय आमचे लेकर तुम्हाला साथ घालायला लागलेत आमचे लेकर तुम्हाला विनंती करायला लागलेत आमच्या मदतीने या जात अडचणीत आली जातीचे लेकर अडचणीत आले तुम्ही आमचे लहान भाऊ नाहीये तुम्ही आमचे सख्खे भाऊ आहेत फक्त तुम्हाला आरक्षण आहे ना आम्हाला नाही आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे मायबाप मराठ्यांना तुम्ही आम्हाला साथ द्या ही योग्य वेळ गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं राहण्याची खानदेश आणि विदर्भातले बांधव जर यावेळी उभं राहिले तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळणार आहे आणि तुम्ही जर यावेळी साथ दिली तर तुमचे उपकार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं लेकरू आयुष्य भर विसरणार नाही मायबाप मराठ्यांना आयुष्य भर तुम्ही आमच्या मदतीला या आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे हे रक्त मासाचे मसुनाई एकत्र आले तुम्ही तर आमचे रक्त मासाचे नातेवाईक पण आहेत आणि रक्त मासाचे जातीवंत सुद्धा तुम्ही आणि आम्ही एकाच जातीचे मराठ्यांना तुम्हाला आरक्षण असले तरी तुमच्या एका लेकराला आरक्षण नाही त्या लेकराच्या मदतीला चला तुम्हाला कोणी बोलवणार नाही तुम्हाला कोणी आमंत्रण देणार नाही मनाने स्वतः उठा गावाची गाव आणि जिल्ह्याचे जिल्हे एकजूट करा दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस जळगाव जिल्ह्यात आणि जामनेर शहरात कार्यक्रम होईल त्यावेळेस 5 किलोमीटर पर्यंत मराठ्यांना उभा राहायला जागा नाही मिळाली पाहिजे एवढा
वाक्याने एकजूट व्हा. मी तुमचे लेखो या समाजाला मायबाप मानलंय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारे पैदास माझे नाही. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तुम्ही पाहिजे. मी तुमच्या बळावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. मी मरायला भेट नाही कारण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. माझा उद्देश एकच आणि माझ्या मराठा समाजाचाही उद्देश एकच. मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं एवढंच एकच उद्देश घेऊन रात्रंदिवस लढतोय मायबापाव. तुमच्या जळगाव जिल्ह्यात मला काल माहिती मिळाली 3.5 लाख नोंदी मिळाल्या. 3.5 लाख आज 3.5 लाख लेकरांच्या घरात भविष्याची भाकरी गेली आरक्षण मिळाल्यामुळं. हे आपल्या आंदोलनाचं यश आहे. 32 लाख लोकांना राज्यात नोंदी सापडल्यानं आरक्षण मिळालंय. हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असत तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती. एक नंबरला. पण तुमच्या आणि आमच्या एकजुटीमुळं हे आरक्षण आपण खेचून आणलंय. यांनी काही खुट्या मारल्या होत्या. खुट्या खाट्या असे मारित होते. पाचरा फाचरा पुऱ्या मोडून उपटून काढल्या यांचे. ते म्हणून तुम्हाला म्हणतात खुटा उपटून काढणार. खुटात नाही तू थोडं थांब. 24 तारीख होऊ दे एकदा. तुला कळलं काय चीज आहे. तो आता पात्रा फिसरा सगळ्या काढ्या. तो खुटा तो उपटून फेकून भी दिला आणि दुसरा तयार केला. आम्हाला आरक्षण मिळून द्या ना. आमचं असून उदाहरण सांगतो भाषण थांबवतो. समजा ह्या जामनेर शहराचा मी रहिवाशी आणि माझी इथं 2 गुंठे जागा आहे. समजा बरं का नाही लागायचं माझ्या माग. मग 2 गुंठे जागा आहे. मी म्हणतो जामनेर शहरातल्या लोकांना बाबा मग 2 गुंठे जागा आहे. जामनेर शहरातल्या लोकांना मेळ लागा नाही याची जागा कुठे आणि मला माहित नाही कुठे. सगळं अंदाजेच रपका चालला होता. पण मला काही दिवसाने 7-12 सापडला चतुर्शिन्यासह. आता देणार का नाही. तुम्ही दादागिरीला जरी ती बळी गेली असली तुम्हाला ती द्यावी लागणार कारण 7-12 माझ्या नावाचा. मग आता आमच्या सरकारी नोंदी मराठ्याच्या सापडल्या का नाही. अरे आरक्षणच घेणार तू किती आडवा पाय. कसं आरक्षण ओबीसीत मिळत नाहीत मराठे बघते आता. आणि सरसकट तुमच्या नेत्यांना विनंती आहे. महाजन साहेब नाव घेऊन सांगतो. आमच्या आडवर येऊ नका. इथं आम्हाला राजकारण करायचं नाही. इथं आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमच्या अन्नात माती घालायचा तुम्ही प्रयत्न करू नका. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला अडचणीत आणू नका. ही तुम्हाला आमची विनंती आहे. त्याच कारण आमच्या सापडल्यात सरकारी नोंदी आणि आमचा हक्काचं सापडलं असून तुम्ही जर म्हणत असाल देऊ नका तर मग मात्र गाठ आमच्या सगळे तुमचे. हे तुम्हाला जाहीर. तुमचे ही लोक ते आमच्या इकडे एक जण आहे त्यांचं ते बदनापूरचं इडपट बोलताय ना फालताय ना काय व्हाय ना गप मारायचं तर बसलं बसलं रोज आमच्या संग बसतोय बघा. तू मायबाप आहेत म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सांगू का थोडा वेळ. ते रोज आमच्या व्यासपीठावर बसतं बरं का. माझ्याकडे येत आणि आमचं आंदोलन देऊ भासत ते त्यांचाच आमदार आहे. देऊ आणि गप्पा असं ठेकतो माय संग कवर बसू. मग आडनावं त्याला घेत नाही घेता येत नाही. काय म्हणत चडांगी पाटील तुम्ही कुठं आता आणि तेवढं मग काय माया मग मुळलं फदी चालली. इकून म्हणा ती इकून ओबीसी मला मधी चिंगडी ती गप्पा मारतो आमच्या संग येऊन गोड गोड बोलतो. आम्ही तुझ्या जीवावर एकदा दोनदा उपोषण सोडलं सरकारचं ऐकलं. देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव सांगतो आम्हाला तिकडे येऊन. मी जवळचा आहे तुमच्या आंदोलनात आलो मला तलाचा उघडी ती.
मग वजन वाढलं तो वजन वाढलं ना आमचं घाली तो का गप बसायचं तर बसायचं तर म्हणतो काय ते येवल्याचे यार पटवायला सांगितलं तो म्हणे मला मतदारसंघात फिरून देत नाहीत आयले हे रोज मतदारसंघात फिरत आमचा देखता आणि म्हणतोय मला मतदारसंघात फिरून द्यायना ते तर सांगितलं सांगितलं ते राव सदानवेचं नाव सांगितलं त्याला फिरून द्यायनात म्हणे मला सांगा नाव सांगितल्याशिवाय ते एअरपोर्टवर माहित झालं का मग तू आमच्याकडे राहतो मतदान आमचं खातो आमदार आमच्या लोकांच्या जीवावर होतो आणि आमच्याच लोकांची इज्जत घालतो फिरून देण्यात म्हणून तुला दाखवतो कचका मग ह्या बारीनं मराठ्याचा काय असतो आमचा खोटा जर मारला ना तुला आयुष्यभर पैसा नाही देऊ मग नाही नाही मी हे खरं बोलतोय आणि द्वेषानं बोलत नाही मी हे खरं बोलतोय कारण आम्ही तुमच्यावर माया केली आम्ही तुम्हाला जात तुमच्यात कवाच बघितलेली कवाच तुम्ही आज आमदार झाला तर जात कस काय बघायला लागला तुम्हाला कदापासून जात जागी झाली तुमची जर आम्ही तुमच्या जात बघितली असती नका दिसून देऊ का बसा नका दिसून दिसून तरी काय करता आरक्षण मिळणार नाही काय व्हाय ना आमचं धोरण टेकणार तुमचं कुठं टिकीत आपण कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकात जात बघितले नाही विश्वास ठेवला आणि प्रामाणिकपणानं त्यांचं काम केले तुम्ही आज एकाचे दोन सांगा त्याला आणि ती होती दोन बोलतो राव सदानवेल त्रासी कुठं कोणाला त्रासी त्यो धनंजय मुंडे म्हणतो तुमचे लोक गुता बीड जिल्ह्यातले सगळे त्यो माझल गावचा एक आमदार त्याचं ऐकलं जातं मी जामनेर मधून जाहीरपणानं सांगतो काय झालं असं मी तर मागचं आम्ही सोडून देतो पण इथून पुढे जे ठरलं होतं त्या दिवशी तुमचे गिरीश महाजन साहेब सुद्धा होते तुम्ही म्हणला होता दोन दिवसात गुन्हे मागे घेऊ एकाला अटक केलं जाणार नाही महाजन साहेब आता उत्तर द्या गुन्हे मागे का घेतले नाही अंतरवालीचे तुम्हीच म्हणला निष्पाप लोकांवरती हल्ला झाला तुमचे गुन्हे मागे घेऊन तुमच्या एकाला अटक केली जाणार नाही तुमचे शब्द आहेत का नाही तुम्ही जर शब्द फिरले तुमचं वाजलं म्हणून समजायचं मग तुम्ही आमचे गुन्हे तर मागे घेतलेच नाही आमचे लोक का अटक केले याचं उत्तर द्या तुम्ही ज्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना बडतर्फ सगळ्यांना का केलं नाही काही जणांना केलं बाकीच्यांना का केलं नाही तुम्ही माय माऊलीला मारल्याबद्दल त्यांना बक्षिसे देता का आणि तुम्ही सत्ता आहे तोपर्यंत बक्षिसे देताल पुढचे दिवस मराठ्यांच्या हातात येत हे पण तुम्ही विसरू नका तुम्ही जर आमच्या विषयी वाईट सोचायला गेलात तुम्हाला उसं तोडायला पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आम्ही काही करू शकतो आमच्या लेकरासाठी काहीही आम्हाला शांतता ठेवायची आणि तुम्हालाही माझी विनंती सरकारलाही पुन्हा एकदा विनंती करतो नंतर तुम्हाला करतो या जामनेर शहरातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती बोलल्याप्रमाणे महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्या कार्यकर्त्यांना चाललेली निष्पाप लोकांना अटक थांबवा खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करू नका ज्यांचे जे दोषी आहेत त्यांचं समर्थन आम्ही केलं नाही करणार सुद्धा नाही परंतु निष्पाप लोकांना गुतवण्याचं काम चाललंय ते थांबवा आणि त्या एकट्याचा ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला त्या छगन भुजबळचा तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार मग तुम्ही त्याच्याच गावात हात टाकून हिंडा मग मराठ्याच्या दारा सुद्धा तुम्ही कुणीच उभा राहायचं नाही इथून पुढे मग आणि 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तातडीनं लिखी देऊन 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या त्याच्या सुरात सूर मिसळू नका जर तुम्ही त्याचा ऐकून त्याच्या दबावाखाली येऊन आमच्यावर अन्याय केला तर मराठे सुद्धा या राज्यात 55-50% एकटेच आहेत आमचं तुम्ही काहीच करू शकत नाहीत आम्ही आरक्षण जाता जाता मायबाप मराठ्यांना तुम्हाला एक विनंती करू सांगतो एवढ्या वेळेस एक उठवा आरक्षण असलेले आणि नसलेले दोन्ही मराठी आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या न्यायासाठी जात वाचवण्यासाठी एकत्र या तुम्हाला शब्द देतो माझा जीव होई गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही
शब्द तुम्हाला देतो आणि या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.